कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते। जपणं आणि साठवणं यात फार मोठे अंतर आहे। साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं। मुलांवर सतत टीका कराल तर ते पुढे इतरांना तुच्छ लेखतील। मुलांवर सतत रागवाल तर ते भांडखोर होतील। मुलांना सतत भीती दाखवाल तर ते नेहमी दुर्मुखलेले राहतील। मुलांची सतत हेटाळणी कराल तर त्यांना न्यूनगंड येईल। मुलांना सतत धीर द्याल तर ते सहनशील होतील। मुलांचे सतत कौतुक कराल तर ते दाद द्यायला शिकतील। मुलांना सतत न्यायाने वागवाल तर ते न्याय द्यायला शिकतील। मुलांना सतत सुरक्षितता द्याल तर ते विश्वास करायला शिकतील। मुलांना सतत प्रोत्साहित कराल तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल। मुलांशी सतत प्रेमाने व मित्रत्वाच्या नात्याने वागाल तर ते जगावर प्रेम करायला शिकतील। तुमच्या अश्रूंची नोंद कोणीच घेत नाही। तुमच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही। तुमच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही। पण तुमच्या चुकीची नोंद मात्र सर्व घेतात। काही दिवस निघून गेल्यावर खरे रंग दिसतात, मग ते कपडे असो की व्यक्ती। वेळ निघून गेल्यावर लोकांना कळतं, जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किंवा नातं। निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात धावून जात असते। जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही, तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही। कधी कोणाच्या शोधात नका निघू, कारण लोक हरवत नाही, बदलून जातात। वेळ आज वाईट आहे, वेळ उद्या चांगली येईल। वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल। दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन। कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार। स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती। आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती। थकलेल्या शरीराला कुठंही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठंच झोप लागत नाही। म्हणून शरीर थकले तरी चालेल, पण मनाला थकवू नका। केव्हाही आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं आणि तेच खरी मनाला उभारी देत असतं। प्रारंभ जरी लहान आणि लहान असला, तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ देतात। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद धन्यवाद।